विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. या संदर्भात भाजपच्या वतीनं संपूर्ण राज्यात वीज बिल माफ करावी या मागणीसाठी आणि कंपनी कार्यालयाला टाळं ठोकण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर 5 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत माहूर तालुका भाजपच्या पक्ष कार्यालयापासून विद्युत वितरण कंपनी कार्यालयावरती ताळेबंद आंदोलन करण्यात आलंय. संपूर्ण जगावरती कोरोना महामारीचं संकट घोंगावत असतानाच्या काळामध्ये किती वीज वापरामध्ये आणली गेली याची प्रत्यक्ष स्थळी येऊन पाहणी न करताच मनमानी पद्धतीनं आकारणी केलेले वीज बिलं भरण्याची सक्ती करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कारभारास ग्राहक कमालीचे वैतागलेत. ही बाब लक्षात घेऊन भाजपच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यासाठी आणि कंपनी कार्यालयाला टाळं ठोकण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देत माहूर तालुका भाजपच्या वतीनं पक्ष कार्यालयापासून मोर्चा काढून विद्युत वितरण कंपनीवरती हा मोर्चा काढण्यात आलाय. कोरोनाच्या विळख्यामध्ये अडकलेले सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना भरमसाठ वीज बिल आकारून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देणाऱ्या विद्युत वितरण कंपनीला धारेवरती धरण्यासाठी आणि वीज बिलामध्ये सवलत देऊ अशी घोषणा करून दिलेला शब्द परत फिरवणाऱ्या सरकारचा निषेध करत भाजप कार्यालयामधनं माहूरचे योगी शांबप्पू भारती महाराज यांच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या मोर्चामध्ये धरमसिंग राठोड, युवा नेते अॅडव्होकेट रमण जायभाय, सुमित राठोड, जिल्हा सरचिटणीस देवकुमार पाटील, तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष अश्विनी पाटील, शहराध्यक्ष अर्चना दराडे, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, ज्योतिराम राठोड, नंदकुमार जोशी, अविनाश भोयर, राजू दराडे, विनोद सूर्यवंशी, संजय पवार, आदिवासी नेते संजय पेंदोर आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती शाखा अभियंता डी व्ही रापतवार यांनी मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलंय. मजहर शेख, C24 तास, नांदेड. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.